आज मी तुमचा सल्लागार कोण आहे याबद्दल बोलू इच्छितो. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना आज या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर प्राप्त होईल. या आपण सल्लागाराची व्याख्येवर एक दृष्टी टाकूया. जसे की आपण पाहू शकतो, सल्लागार या शब्दाची मुख्य व्याख्या एक अनुभवी मसलत देणारा आहे. त्याच्या समानार्थी शब्दांच्या माध्यमातून आपण समजू शकतो की एका सल्लागाराची भूमिका काय आहे. एक सल्लागार एक मसलत देणारा, एक मार्गदर्शक किंवा शिक्षक असतो. आता या आपण विचार करूया की आपल्याकडे एक सल्लागार का असला पाहिजे. सल्लागार हा मसलत देणारा असतो. एक सल्लागार ती व्यक्ती असते जी एखाद्याची मदत करते, हो ना? शिस्त कशीही असली तरीही सल्लागाराची भूमिका ही सल्ला घेणाऱ्या व्यक्तीला यशाकडे नेणारी असते. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सर्व इतर कोणाची मदत न घेता सर्व काही उत्तम प्रकारे स्वतः करू शकता का? कोणीच करू शकत नाही, हो ना? जेव्हा आपण आपल्या जीवनाला मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला जाणवते की आपण आज जेथे आहोत तेथे पोहोचण्यासाठी आपल्याला अनेकदा एका सल्लागाराकडून मदत मिळाली. सल्लागाराच्या मदतीशिवाय यशस्वी झाला असेल असा कोणीच व्यक्ती नाही. तुमचे यश प्रामुख्याने दोन घटकांवर अवलंबून असते. प्रथम, सल्ल्याची गुणवत्ता आणि दुसरे, सल्लागाराचा सल्ला पालन करण्याची तुमची प्रेरणा. तुमची प्रेरणा कशी का असेना, तुमचे परिणाम तुम्ही पालन करत असलेल्या सल्ल्याच्या गुणवत्तेइतकेच उच्च असू शकतात. म्हणून आपण सहजपणे समजू शकतो की आपल्या यशाचा मोठा भाग आपला सल्लागार कोण आहे यावर अवलंबून असतो. विशेष सल्लागारांच्या मदतीने यशस्वी झालेल्या अनेक लोकांची उदाहरणे आहेत. आज मी तुम्हाला तीन उदाहरणे देईन. प्रथम, मी मार्क झुकरबर्ग बद्दल चर्चा करू इच्छितो. त्यांनी ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचा उल्लेख त्यांच्या सल्लागारांपैकी एक असा केला. दुसरे उदाहरण बिल गेट्स आहे. त्यांच्या सल्लागारांपैकी एक वॉरन बफेट हे होते. विशेष गोष्ट ही आहे की त्यांच्या आईनेच त्यांना पहिल्यांदा आपल्या सल्लागाराला भेटण्यास मदत केली होती. आता या आपण एक संपूर्ण राष्ट्र अमेरिकेच्या उदाहरणावर एक दृष्टी टाकूया. 1776 मध्ये स्थापन झालेले अमेरिका आज जगभरातील सर्वात मोठी आर्थिक आणि लष्करी शक्ती आहे. 250 वर्षांपेक्षाही कमी कालावधीत अमेरिका सर्वात शक्तिशाली देश कसा बनू शकतो? प्रत्येक देशाचा पाया त्याची राज्यघटना असते. अमेरिकेच्या यशाचे कारण हे वेगवेगळे घटक असू शकतात, पण राज्यघटना हा एक प्राथमिक घटक होता. राज्यघटनेने याची खात्री करणे आवश्यक होते की अनेक वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे, संस्कृतींचे आणि धर्मांचे नागरिक असूनही अमेरिकेने चांगल्या प्रकारे एकजूट व्हावे. संस्थापकांनी स्वतःला विचारले, आपण इतक्या विविधतेत असलेल्या राष्ट्राचा विकास कसा करू शकतो? ब्रिटिश संग्रहालयातील एका कलाकृतीतून ही माहिती मिळते की संस्थापकांना कशाने प्रभावित केले होते. ते कोरेश सिलेंडर होते. ब्रिटिश संग्रहालयाचे संचालक नील मॅकग्रेगर यांनी स्पष्ट केले की संस्थापक पार्सचा राजा कोरेश याने प्रभावित होते. त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक लोकांवर आणि संस्कृतींवर यशस्वीपणे राज्य केले. यामुळेच जेव्हा अमेरिका एका बहुसांस्कृतिक राज्यावर शासन कसे करू शकेल यावर विचार करत होते तेव्हा थॉमस जेफरसन यांनी प्रेरणा घेण्यासाठी कोरेशाकडे पाहिले. त्याने आपल्या नातवाला कोरेश राजाच्या कार्यांचा अभ्यास करण्याची देखील आज्ञा दिली. ज्यावर अमेरिकेचा पाया घातला त्या राज्यघटनेला कोरेश राजाने प्रेरणा दिली. साधारणपणे जेव्हा एखादा राजा एखाद्या राज्यावर विजय मिळवतो तेव्हा तो सामान्यपणे जिंकलेल्या लोकांवर नियंत्रण ठेवतो आणि त्यांना आपल्यासाठी काम करायला लावतो. पण कोरेश पूर्णपणे वेगळा होता. बाबेलद्वारे छळण्यात आलेल्या इस्रायल लोकांना कोरेशने मुक्त केले आणि त्यांना आपल्या देशात परतण्याची परवानगी दिली. त्यांनी कोरेशाकडून फक्त यरुश्लेमेत आपल्या परमेश्वराचे मंदिर पुन्हा बांधण्याची एक घोषणाच प्राप्त केली नसून मदतीचे साहित्य देखील प्राप्त केले. कोरेश स्वतः ह्या निर्णयावर आला नाही. त्याच्याकडे देखील एक सल्लागार होता. मी तुझ्यापुढे चालेन, मीच कोरेशाची उठावणी केली, मी त्याचे सगळे मार्ग सरळ करीन, तो माझे नगर बांधील व काही एक मोल अथवा मोबदला न घेता बंदिवान झालेल्या माझ्या लोकांना मुक्त करील. यशयाची ही भविष्यवाणी कोरेशाद्वारे बाबेलवर विजय मिळवण्याच्या सुमारे 170 वर्षांपूर्वी केली होती. सर्वशक्तिमान परमेश्वराकडे फक्त प्रत्येक उत्तम सल्लागाराकडे हवा असलेला भरपूर अनुभवच नसून ते भविष्याला अगोदरच पाहू देखील शकतात. आपण सहजपणे समजू शकतो की
परमेश्वर एक उत्कृष्ट सल्लागार आहे, हो ना? ते परमेश्वरच होते ज्यांनी कोरेशाला इस्रायल लोकांना स्वतंत्र करण्याची आणि यरुशलेमचे मंदिर पुन्हा बांधण्याची आज्ञा दिली होती. त्यामुळे कोरेश एक अद्वितीय राजा होता, ज्याला इतिहासामध्ये अमेरिकेच्या संस्थापकांसाठी एक प्रेरणा म्हणून ओळखण्यात आले. आता या आपण पाहूया की चर्च ऑफ गॉडचा सल्लागार कोण आहे. जगभरात पसरलेल्या ख्रिस्ती धर्माचा आता नाटकीय रूपाने हास होत आहे. उदाहरणार्थ युरोप आपल्या विस्तृत ख्रिस्ती पार्श्वभूमीसाठी ओळखला जातो, पण आता युरोपियन धर्मशास्त्रज्ञ देखील ख्रिस्ती धर्माच्या हासाचा अभ्यास करत आहे. द गार्डियन यांच्या एका लेखामध्ये धर्मशास्त्राचे प्राध्यापक स्टीफन बुलिव्हंट यांनी म्हटले, ख्रिस्ती धर्म एका भावाच्या रूपात नाहीसा झाला आहे आणि कदाचित कायमचा नाहीसा झाला आहे. ही घटना जगभरातील ख्रिस्ती धर्मामध्ये घडत आहे. कोणी म्हणू शकते की ख्रिस्ती धर्म आता यशस्वी राहिलेला नाही. असे असूनही वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडचा विकास सुरू आहे. त्यांचे स्वयंसेवक सेवा कार्य जगाला चकित करतात. या कारणामुळेच चर्च ऑफ गॉडला अनेक वेगवेगळे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाले आहेत, जसे की स्वयंसेवी सेवेसाठी इंग्लंडच्या राणीचा पुरस्कार, कोरियातील 3 वेगवेगळे राष्ट्रपती प्रमाणपत्र आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतींचा स्वयंसेवक सेवा पुरस्कार. पण हे पुरस्कार चर्च ऑफ गॉडच्या सर्वात मोठ्या यशाच्या तुलनेत फक्त एक छोटेसे यश आहे. बिल गेट्सने म्हटले की त्यांना आपले सल्लागार बफेट यांच्याकडून एक गोष्ट शिकायला मिळाली, ती ही की वेळ किती मौल्यवान आहे. तुमच्याकडे कितीही पैसा का असेना, तुम्ही वेळ विकत घेऊ शकत नाही. आपल्या सर्वांकडे 24 तासांचा दिवस असतो, हो ना? अगदी सर्वात श्रीमंत लोक देखील आपल्या आयुष्यात एक वर्ष वाढवू शकत नाही. पण आपण परमेश्वराच्या संतानांना सार्वकालिक जीवन आणि स्वर्गाच्या सार्वकालिक राज्यात प्रवेश करण्याचे अभिवचन देण्यात आलेले आहे, जेथे मरण नाही, शोक नाही, रडणे किंवा कष्ट नाही. आपल्या सर्व यशांपैकी हे खरोखरच सर्वात मोठे यश आहे, हो ना? निश्चितपणे चर्च ऑफ गॉड मध्ये एक सल्लागार आहे ज्यांनी हे इतके यशस्वी केले, कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ नेईल. कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व त्यांना नेईल, याचा अर्थ परमेश्वर त्यांचे सल्लागार असतील असा नाही का? यशयाने देखील ही भविष्यवाणी केली की परमेश्वर आपले सल्लागार असतील. तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील, तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल. एक सल्लागार एक शिक्षक आहे. ही आणखी एक भविष्यवाणी आहे जी दाखवते की परमेश्वर आपले सल्लागार असतील. मग परमेश्वरावर विश्वास असूनही अनेक ख्रिस्ती चर्च आता यशस्वी का होत नाहीत? यशयामधील तुझी मुले ते कोणाला दर्शवतात? जेव्हा आपण मागील वचनांना वाचतो तेव्हा आपल्याला जाणवते की येथे तुझी मुले यरुशलेमच्या संतानांना दर्शवितात. मग यरुशलेम कोणाला दर्शवते? वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. यरुशलेमची वास्तविकता आपली स्वर्गीय माता आहे. तिची संतान ते आहे जे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यात खरोखर यशस्वी होतील. आज चर्च ऑफ गॉड एकमेव चर्च आहे जे माता परमेश्वरावर विश्वास ठेवते. आपली स्वर्गीय माता ज्या आज आपल्या सोबत राहतात चर्च ऑफ गॉडच्या सल्लागार आहे. या कारणास्तव चर्च ऑफ गॉड त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी होते. ज्याप्रमाणे एक शारीरिक माता आपल्या मुलासाठी एका सल्लागाराची भूमिका साकारण्यासाठी स्वतःला समर्पित करते, त्याचप्रमाणे आपली स्वर्गीय माता ही असेच करते. आपल्या स्वर्गीय माताने चर्च ऑफ गॉडचे नेतृत्व यशाकडे केले आहे, ज्याची सुरुवात लहान आणि नम्रतेने झाली. चर्च ऑफ गॉडचे सदस्य विविध प्रकारच्या स्वयंसेवक सेवांद्वारे आपल्या शेजाऱ्यांची सेवा करतात, पण त्यांची सर्वात मोठी इच्छा त्यांना अंतिम यश मिळावे ही आहे. या कारणास्तव चर्च ऑफ गॉड आपल्या स्वर्गीय माताच्या प्रेमाला चमकवण्यासाठी 7 अब्ज लोकांना प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यांची एकमेव इच्छा ही आहे की सर्वांनी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करावा. या सादरीकरणाच्या माध्यमातून मला आशा आहे की
तुम्ही सर्वजण या गोष्टीचे स्पष्ट उत्तर शोधण्यात सक्षम होतात की तुमचा सल्लागार कोण आहे. यासोबतच मी माझे सादरीकरण समाप्त करू इच्छितो. मी स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांना सर्व सन्मान, गौरव आणि सार्वकालिक धन्यवाद देतो, जे माझे सल्लागार आहे. तुमचे खूप खूप आभार.